प्रांत प्रांत आणि भाषा भाषामध्ये जे वाद झाला त्याचे अगेन्स्टमध्ये मला वाटते हे मतदान चालू आहे. आणि मला असं वाटतं की एवढं उन्हात असताना सुद्धा जे आहे मुंबईमध्ये या टायमाला जे पर्सेंटेज आहे ते 55-60% वर जाणार. अख्ख्या देशामध्ये एवढे त्यांनी चरण घेतले आणि वन कंट्री वन इलेक्शनचा नारा देत आहेत. एक इलेक्शन ते करू शकत नाही आणि सगळे इलेक्शन एकत्र करायला बघतात. आता हाल बघा लोकांचे. 2019 तुलनेत बऱ्याचशा ठिकाणी कमी मतदान झाले, काय कारण असेल? लोकांनी पाठ फिरवले. कारण हे आहे की पहिल्यांदा तर सुविधा नाही, एवढा ऊन आहे, 2-2 तास लोक रांगेत उभे आहेत आणि अधिकारी जे बसले त्यांनाही सुविधा नाही आणि जे लोक उभे आहेत त्यांनाही सुविधा नाही. सर काय सांगणार, आपण मतदानाचा हक्क वगैरेला आहे त्यावर कसं? नाही, ज्या पद्धतीने एवढं ऊन असताना एवढं गरम असताना लोक एक एक तास रांगेत उभे आहेत आणि मला असं वाटतो आहे की संताप आहे, लोक नाराज आहेत. सरकार गेल्या 10 वर्षापासून फक्त जे जातीवाद करत आहे, काही कामं करत नाही, मुलांना नोकऱ्या नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि प्रांत प्रांत आणि भाषा भाषामध्ये जे वाद झाला त्याचे अगेन्स्टमध्ये मला वाटते हे मतदान चालू आहे. आणि मला असं वाटतं की एवढं उन्हात असताना सुद्धा जे आहे मुंबईमध्ये या टायमाला जे पर्सेंटेज आहे ते 55-60% वर जाणार. सर काही मतदानामध्ये गैरसोय झालेला आहे, पाणी नाही आहे, बसण्याची व्यवस्था नाही आहे, त्याच्यामध्ये कुठे पंखेही सुद्धा पाहिजे ना. एक तर अख्ख्या देशामध्ये एवढे त्यांनी चरण घेतले आणि वन कंट्री वन इलेक्शनचा नारा देत आहेत. एक इलेक्शन ते करू शकत नाही आणि सगळे इलेक्शन एकत्र करायला बघतात. आता हाल बघा लोकांचे. जे अधिकारी बसले तर रूममध्ये पंखे नाहीत, लाईट नाही, आज आता 3 वाजले त्यांना जे जेवण आलेलं नाहीत. काय बोलायचं, शासन असं चाललं आहे ते आपले AC रूममध्ये बसलेले आहेत मंत्री मुख्यमंत्री सगळे आणि ते बिचारे कित्येक काम करणारे सगळे उपाशी सगळे बसलेले आहेत. सर पण तुम्ही जसं म्हणताय की लोक जे ते विरोधामध्ये मतदानासाठी उतरले, सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत ते असं म्हणतायत की 10 वर्षांची प्रगती बघून लोक उत्स्फूर्तपणे मतदान करतायत, नेमकं काय खरं म्हणायचं? मी खरं म्हणजे त्यांचे तोंडातूनच आलं आहे ना. पहिला ते म्हणायचं की 400 पार, मग त्यांचे नंतर ते स्वतः बोलले ना की इंडियाच्या 1-1 वर्षाचं ते प्रधानमंत्री होणार आहे. म्हणजे त्यांनी स्वतःनी मान्य केलं की त्यांची सरकार येत आहे म्हणून हे बोलू लागले ना. नाही तर ते 400-500 आले असते, 500 वरही गेले असते. त्यांना बोलायला का आणि तुम्हाला दाखवायला काय, हे सगळं चाललं आहे मेलजोल. पण लोकांना विचारा, आम्हाला विचारल्यापेक्षा लोकांना विचार. लोक सांगतील की त्यांच्या मनामध्ये चांगलं आहे की वाईट आहे सरकारच्या विरुद्ध. सर मुंबईमध्ये मतदानाचा टक्का वाढतोय असं तुम्ही म्हणताय, पण मागच्या 4 टप्प्यांमध्ये जे मतदान झालं त्यामध्ये 2019 तुलनेत बऱ्याचशा ठिकाणी कमी मतदान झाले, काय कारण असेल? लोकांनी पाठ फिरवले. कारण हे आहे की पहिल्यांदा तर सुविधा नाही, एवढा ऊन आहे, 2-2 तास लोक रांगेत उभे आहेत आणि अधिकारी जे बसले त्यांनाही सुविधा नाही आणि जे लोक उभे त्यांनाही सुविधा नाही. आणि एवढं त्यांनी सांगता की सगळं व्यवस्थित केलं तरीसुद्धा लोकांची नावं आहे तर फोटो वेगळ्यांचे लागले. आईचा फोटो आहे तर नाव वडिलांचं आहे, मुलाचा फोटो आहे तर नाव बहिणीचं आहे. अजूनही 20% जे आहेत ते अशीच परिस्थिती आहे की लोकं 2-2 तास उभे राहून निघून जातात. सिनियर सिटिझन्स आहे, ज्यांना हार्टचे पेशंट आहे, 60 वर्षापेक्षा ज्यांना जास्त झालेलं आहे तेही 1-1 तास रांगेत उभे आहेत. म्हणजे कुठेतरी त्यांना माहीत आहे की दरवर्षी अशी परिस्थिती असते तर त्यांनी त्यासाठी जे आहे ना असे लोकांसाठी एक वेगळा बूथ ठेवून ठेवलं पाहिजे. व्यवसाय एक पाहायला मिळतं, पण तरी व्यवसाय असताना सुद्धा मतदान कमी न व्हायला पाहिजे प्रत्येक पक्षीय बघते. पण नागरिकांना तुम्ही काय आव्हान करणार? नाही, नागरिकांना तर मी सांगतोय की या पुढे तुम्हाला एक ताण लागत असेल, तुम्हाला हे ऊन लागत असेल, तुम्हाला जे जर तुम्हाला व्यवस्थित सरकार बघायची असेल आणि तुमच्या हिशोबाने जी सरकार चालली पाहिजे तर तुम्हाला एक दिवस त्रास घ्यावा लागेल.